नमस्कार, मी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनेचा अध्यक्ष श्यामराव मोकाशी आणि आता मी उभा आहे नालासोपारा पूर्वेला। रिक्षानं प्रवास करणाऱ्या प्रवाशाने एक दक्षता बाळगायची आहे की रिक्षानं प्रवास करतेवेळी ज्याचं मीटर चालू आहे त्याच रिक्षातनं तुम्ही जायचं आहे आणि शासनानं 23 रुपये 1.5 किलोमीटरचं भाडं दिलेलं आहे। चौथा प्रवाशी, पाचवा प्रवाशी कुणीही रिक्षात बसायचं नाही हा कायद्यानं गुन्हा आहे। शासनानं आता रिक्षावाल्यांना खाली 31 मार्चपर्यंत 950 रुपये दंड भरून मीटर कॅलिब्रेशन करायला परवानगी दिलेली आहे। त्यानंतर ज्यांची मीटर कॅलिब्रेशन होणार नाही त्यांचे 3 महिन्यासाठी परवाने कॅन्सल आणि 5000 रुपये दंड आहे। आतापर्यंत मीटर हे कॅलिब्रेशन झालेले आहेत, प्रवाशांनी बिनधास्त रिक्षात बसायचं आणि मीटरनं त्याला मीटरमध्ये दिसतील तेवढंच त्याला भाडं द्यायचं आहे। 3 प्रवाशांनी जायचं आहे। जर कुठल्या रिक्षावाल्यानं मीटरनं येण्यास नाकारलं तर परिवहन विभागाच्या साईटवरती त्याच्या रिक्षा नंबरसकट वेळ आणि ही कंप्लेंट करायची आहे, त्याचा परवाना ऑनलाईनला ब्लॉक होणार आहे। रिक्षा प्रवाशांनी एक काळजी घ्यायची आहे महत्त्वाची, इथं 30% रिक्षांचे परवाने संपलेले आहेत, 25% यांची फिटनेस नूतनीकरण नाही आणि जवळजवळ 40% ड्रायव्हर असे आहेत की ज्यांच्याकडे लायसन बिल्ला देखील नाही। वाहतूक अधिकारी हप्तेगिरी खाऊन इथं रिक्षा चालवल्या जातात। तरी प्रत्येक प्रवाशानं, प्रत्येक नागरिकानं यम परिवहन ॲप हे आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा। रिक्षात बसतेवेळी त्या रिक्षाचा नंबर टाका, तुम्हाला स्टेटस मिळेल। जर त्याचे पेपर कमी असतील तर कुणीही रिक्षात बसायचं नाही। जर कुठल्या रिक्षा चालकानं मीटरनं भाडं नाकारलं तर परिवहन विभागाच्या साईटला, समजा परिवहन विभागाचे कोड असतात अंधेरी RTO, बोरोली RTO, 47 वगैरे असे जे कोड आहेत, त्या कोडवरती त्याचा रिक्षा नंबर आणि तुमचं वेळ आणि तुमचं नाव टाकायचं, फक्त मेल करायची, त्याचा परवाना ऑनलाईनला ब्लॉक होणार। प्रवाशांनी आता दक्षता घेतली पाहिजे। परिवहन विभागाचं MApp हे आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि प्रत्येकानं मीटरनं जायचं आहे। अनेक रिक्षावाले 5-5 लोकं बसवतात, कुणीही त्याला पैसेसुद्धा द्यायचे नाही, फक्त 3 प्रवाशांनाच परवानगी दिलेली आहे। जर तुमचा अपघात वगैरे झाला तर 2 पैसेही इन्शुरन्सवाले देत नाही। तरी प्रत्येक प्रवाशानं आता रिक्षातनं प्रवास करताना सुरक्षता घेतली पाहिजे। शिवाय रिक्षा टॅक्सी चालकाच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र असेल तरच बसायचं आहे, अन्यथा तो बनावट नकली ड्रायव्हर आहे हे स्पष्ट समजायचं आहे। त्याचा ड्रेस हा खाकी ड्रेसच आहे, जर त्याच्या अंगावर खाकी ड्रेस नसेल बिलकुल बसायचं नाही। गळ्यात पिवळं ओळखपत्र हवेच आहे आणि मीटरनं पैसे द्यायचं आहे। प्रत्येक प्रवाशांना आता आपला सुखकर प्रवास व्हावा, आरामशीर प्रवास व्हावा आणि ही दक्षता घेतली पाहिजे की इथं वाहनाचे पेपरच अपूर्ण आहेत, गुंडगिरीवरतीनं चालणारी लोकं आहेत। तरी आता इथून पुढं प्रत्येकानं मीटरनं प्रवास करायचा आहे, बिनधास्त मीटरनं रिक्षात बसा आणि मुंबई महानगर क्षेत्रात कुठेही फिरा। रिक्षा चालकाची जबाबदारी आहे आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवणे। शिवाय मुंबई महानगर क्षेत्रात RTO अधिकारी त्याला परवानगी पत्र देतात, जे RTO वरून घेऊन येणं ही रिक्षावाल्याची जबाबदारी आहे। प्रत्येक प्रवाशानं आपली सुरक्षता पाहिली पाहिजे। परिवहन विभागाचं MApp हे आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, स्टेटस पहा आणि मीटरनं भाडं द्या। जर त्यानं भाडं नाकारलं तर तुम्ही परिवहन विभागाच्या साईटला मेल करा, खाली त्याचा परवाना ऑनलाईनला ब्लॉक होणार। धन्यवाद। मूचवाले मोकाशी, YouTube पहा, लाईक करा, शेअर करा।